1984 साली उरण तालुक्यात झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यामध्ये 5 हुतात्मे झाले होते. त्यातील 3 हुतात्मे हे पागोटे येथील होते. या हुतात्म्यांच्या 38व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम सोमवारी पागोटे येथे झाला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उरण तालुक्यात 1984 साली शेतकऱ्यांचा गौरवशाली लढा झाला होता. त्या लढ्यात उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. या लढ्यात पागोटे येथील हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमलाकर कृष्णा तांडेल हे हुतात्मे झाले होते. त्यांचा स्मृती दिन हा दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भूषण पाटील, जे डी तांडेल, रविशेठ पाटील, महादेव घरत, सीमा घरत, दीबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद तांडेल, सदस्या वनिता पाटील, समीर पाटील, प्रदीप पाटील, भाजपचे पागोटे गाव अध्यक्ष आशिष तांडेल, उद्योजक जयम म्हात्रे यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हुतात्मे अमर रहे अशा घोषणा देऊन रेल्वे स्थानकाजवळ मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिरले येथे भेट देऊन हुतात्मे नामदेव शंकर घरत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्याच्यामुळे समस्या अनेक आहेत, सोडवण्याकरता सर्व पॉझिटिव्ह आहेत. पण ज्या हुतात्म्या लढ्या दीपा पाटलांनी नेतृत्व केलं त्यांचं नामकरण देण्याकरता जी कमिटी होती त्याच्यातून अर्धे पक्ष बाहेर पडले त्यांचं काय करावं. म्हणजे तासही पर्यंतच्या कार्यक्रमात असतात, त्याच्यानंतरच्या दीपा पाटलांच्या एअरपोर्टच्या संघर्षाच्या कार्यक्रमामध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. ही भूमिका का नाकारली जाते हाही सर्वात मोठा प्रश्न आहे. आमच्या ज्या समस्या तुम्ही सांगितल्या त्याकरता ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि सिडको या सर्व स्तरावर आपण लढून त्या मिळवण्याकरता प्रयत्न करू, आपण सर्वजण एकत्र राहू. परंतु ज्या सरसेनापतीने तो लढा उभारला त्या दीपा पाटलांच्या नावाकरता तरी सर्वजण पक्षपंत जात धर्म विसरून आपल्या सर्वांचं दीपा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाईल याच्याकरता सर्वजण आज त्या प्रयत्न करून घ्या. ही त्या हुतात्म्यांना खरी आदरांजली आहे. त्यांच्याकरता आपण आठवण केली, पॉझिटिव्ह आठवण केली हे होईल. त्याच्यामुळे हजारो कोटी द्या, 12.5 टक्के पैसे मिळाले, पुन्हा त्याचे जवाब मिळाले. त्यावेळेला नेमकं आपण जे लढ्यात उतरलो फिरले गोळीबार झाला असून जर आपण उलटे फेकले हे गोळीबार झाले त्याच्यामध्ये आपण यांनी हुतात्म्य पत्रकार काही गोळीबार जखमी झाले जे काही वाचलो आपण नंतर आपल्याला आपण जे गेलो हजारो होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हुतात्म्य त्यांनी पत्करलं. आणि पहिला एकच हा निर्णय महाराष्ट्रामध्ये आहे. एक वेळा तुम्हाला पैशाचा मोबदला दिल्यानंतर दुसरा ऐतिहासिक निर्णय झाला, कारण या हुतात्म्याने रक्त चाललं आणि दिलीपानी साहेबांसारखा निस्वार्थी नेता होता तर स्वतःसाठी आयुष्यात काय केलं नाही, जर सुद्धा कॉम्प्रोमाइज मारून दिलं आणि कधी कुठं कॉम्प्रोमाइज नाही केला. कॉम्प्रोमाइज केलेलं आहे म्हणून दिलीप पाटलांचं नाव कलेक्टर आलं जर 2 मिनिटं उशीर तुम्ही मीटिंग मध्ये बरेच लोक असायचे तर कलेक्टर माफी मागायचे वगैरे. हा दरारा होता आणि हा दरारा आपल्याला ठेवायचा असेल तर आपण एकत्र राहायला पाहिजे.